स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शुद्ध शाकाहारी जेवणाचा मेनू बनवणार आहे. तर त्यासाठी मी पहिले हे बघा कढीसाठी हे घेतलेलं आहे सगळं. स्पेशल आज हरभऱ्याच्या डाळीची मी कढी बनवणार आहे. त्यासाठी हे मिरची कापून घेतली, थोडी मोठी कापली ही, आणि आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, आणि हे असं ताकामध्ये बेसन जरा मिक्स करून मिक्सरमध्ये लावून घेतले. आणि इकडे मी कुकरची तयारी करते आहे, वरण भात लावायचं आहे. हा इकडं तांदूळ धुवून ठेवला आहे मी, आणि आता हे पहिले कुकर लावून घेणार आहे, आणि मशरूम परत मग मी धुवून काढणार, त्यानंतर मग ते कापून त्याची पण सुक्की भाजी बनवणार आहे. तर आपण आता पहिले कुकर लावूया. त्यासाठी मी थोडी हळद टाकते आहे याच्यामध्ये, डाळीमध्ये. बाकी मी नंतर सगळं टाकणार आहे. स्वयंपाक कसा लवकर झाला पाहिजे म्हणून आपण हे असे पटापटा तयाऱ्या करून ठेवल्या की स्वयंपाक लवकर होतो. आणि हे एका याच्यावरती मी आता इकडं भात लावते थोडा, त्याच्यामध्ये माझं मीठ राहिलेलं आहे टाकायचं, ते थोडं मीठ टाकून घेते मी भातामध्ये. आणि आपण आता कढीला सुरुवात करूया. मी असं पॅन हे गरम करून घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे तेल टाकणार आहे कढीसाठी. आणि ही डाळ मी दुपारीच भिजत घातली होती, हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घातली होती ती, आता एवढी झाली, जेवढी लागते तेवढी मी टाकणार आहे, थोडी कमीच कढी करणार आहे आता. आपण याच्यामध्ये आता जिरा आणि मोहरी टाकून घेऊया, तेल गरम झालं चांगलं की. छान मोहरी जिरं तडतडल्यानंतर आपण हिंग घालणार आहे त्याला. याचा 1/2 चम्मच तरी हिंग घालते मी. आणि अशा लांब मिरच्या कापून घेतल्या मी, लहान जर मुलं असले तर त्यांना काढायला बरं होते. आणि हे थोडं आलं किसून घेतलेलं आहे, तेवढं 1/2 चमचा असेल बघा तेवढं आलं टाकते मी. त्याच्यामध्ये हळद टाकली तरी चालते, नाही टाकली तरी चालते, पण हळद टाकल्यावर कसं जरा कलर चांगला दिसतो कढीचा, म्हणून ते टाकायची थोडीशी एकदम. 1/2 चमचा मी हळद घालते. आणि आता ही भिजवलेली जी डाळ आहे ना ती टाकून देणार आहे. थोडी ठेवते मी येतो तिला. थोडं हे तेलामध्ये परतून घ्यायची डाळ, आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण शिजू देणार आहे जरा. भिजवलेली डाळ आहे तर लवकर शिजते. थोडा कलर जरा चेंज झालेला दिसला आपल्याला की लगेच पाणी टाकायचं. आता पाणी टाकते मी थोडं, साधारण 4 लोकांसाठी मी करते आहे कधी, तेवढे 4 वाट्या तरी पाणी टाकायचं. अशी एवढी साखर टाकते मी 1/2 चमचा साधारण. आणि आता मीठ टाकून घेऊया थोडं. अंदाजे तुम्हाला जशी चवीला लागेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊ. डाळ शिजवली तोपर्यंत इकडे आपलं वरण भाते होते. आणि आता मी मशरूमची तयारी करते. हे होईपर्यंत मी आता मशरूम धुवून काढते, तोपर्यंत माझे हे तिन्ही पण वस्तू इकडे तयार होते ते. हे आपण जे कढीसाठी डाळ टाकली होती ती बघूया आता शिजली का तर.
एकदम छान शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण दह्यामध्ये नाही का बेसन टाकून केलेलं पाणी मिक्सरमधून काढलेलं ते आता टाकायचं आणि हे चांगलं मिक्स करून परत त्याला आपण मोकळी येऊ देणार आहे थोडी। कोथिंबीर टाकून घेऊ आपण थोडी, ही तेलातही टाकली असती तरी छान लागते कोथिंबीर, मी विसरली तेव्हा टाकायला। हे आपली कढी आता झालेली आहे, हिला साईडला ठेवते मी। आता आपण मशरूमची तयारी करूया, सगळी सुक्के मशरूम करायचे आहेत आपल्याला। त्यासाठी मी आता मशरूम कमी आहेत तर कमी तेल टाकणार आहे। दीड चम्मच टाकले मी तेल। मशरूम मी असे फिक्केच बनवणार आहे, तिखट नाही बनवत। तुम्ही बनवून बघा, खूप छान लागतात हे असे पण मशरूम। जिरं टाकून घ्यायचं थोडं, तुमच्या अंदाजानुसार कांदा आपण कमी जास्त करू शकतो। आणि कांद्याला काहीच करायचं नाही जास्त वेळ, असं लगेच्या लगेच मशरूम टाकून द्यायची त्याच्यासोबतच, म्हणजे कांदा आणि मशरूम एकत्रच शिजला जातं। हे आधी छान कमी गॅसवरती आपण शिजून देणार आहे। त्यानंतर आपण हळद मीठ टाकणार त्याच्यामध्ये। थोडी कोथिंबीर टाकून घेते मी आत्ताच याच्यामध्ये आणि याच्यावर आता झाकण ठेवणार आहे थोडा वेळ शिजायसाठी। बारीक गॅस करून झाकण ठेवायचं। अशा प्रकारे आपले मशरूम एकदम शिजून तयार आहेत। आता मी थोडंसं नारळ किसून घेतले, ते मी टाकते त्याच्यावरती वरून आणि आपण हळद मीठ टाकलेलं नव्हतं ते थोडं टाकून घेऊया। चवीनुसार टाका मीठ तुम्हाला जसं पाहिजे तसं। ही भाजी लहान मुलंही खाऊ शकतात कारण याला तिखट नसतंच आणि खूपच टेस्टी लागते, एकदा करूनच बघा तुम्ही। आपण साधी आता एका टोमॅटोची कोशिंबीर बनवून घेणार आहे, त्यासाठी थोडीशी फोडणी करायची, बाकी काही आवश्यकता नाही आहे। घरात काही नसेल तर अशी कोशिंबीर केली तरी पण चांगली लागते। थोडीशी मोहरी आणि हिंग टाकायचं थोडं। आणि हे मिरच्या दोन, म्हणजे मोठ्या मोठ्या कापल्या कारण लहान मुलं असतात ना घरात तर त्या काढता तरी येतात ना। आता ही जी आपण फोडणी तयार केली याला आपण थंड करून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यात टोमॅटो आणि हे अशी कोथिंबीर आणि टोमॅटो मी मिक्स केलेलं आहे ते टाकून द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं। थंड झालं आहे आता तेल, त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेते। आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे एक दोन चम्मच टाकलं तरी चालते, आता मी थोडी केली ना त्यामुळे थोडं टाकते। हे छान असं फिरवून घ्यायचे। थोडी साखर टाकूया आपण त्याच्यामध्ये, मीठ खायला
चवीनुसार आपण मीठ टाकूया थोडं आणि असे छान फिरवून द्यायचे. शेंगदाण्याचं कूट तुम्ही किती पण जास्त वाढवू शकता असं काही नाही, पण आम्ही खातच नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आज हे शेंगदाणे टाकले याच्यामध्ये. झाली आपली कोशिंबीर तयार. आता मी ताट बनवायला घेते. हे आपलं ताट आता तयार आहे आणि त्याच्यावर छानपैकी आपण असं तूप टाकून घेणार आहे. हे इथे मी मशरूम केलेले तुम्हाला दाखवलेले आणि ही कोशिंबीर आहे, टोमॅटोची कढी आहे, वरण भात आणि चपाती. या आता सगळेजण जेवायला.